ज्या खांद्यांनी कधी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलली त्या खांद्यांना कधी स्वतःचं ओझही पेलता येत नाही. ज्या पोलादी देहानं कधी दुश्मनाला टक्कर दिली तोच पोलादी देह कधी विकलांगही होतो. लढताना अपंगत्व आल्यानंतर सैनिकाची सुरू होते दुसरी लढाई. ही लढाई जिंकणं त्यांना कसं शक्य होतं? पुण्यातली एक संस्था अशा विकलांग सैनिकांना पुन्हा लढाईसाठी सज्ज करते. या संस्थेला आहे 100 वर्षांचा इतिहास. देशपातळीवर सैनिकांना पुन्हा आयुष्यात उभं करणारी ही संस्था आहे पुण्यामध्ये. पाहूया एक खास रिपोर्ट. पहले जो बॉडी के सारे पेन की वजह से सेंसेशन का बॉडी का पता नहीं चल रहा था कुछ. सिविल एजुकेशन भी ले रहा हूँ तो आगे जाके फिर देखेंगे सिविल में. एजुकेशन के साथ साथ बाहर घूमने का भी मौका मिला तो थोड़ा. ही आहे पुण्यातली क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट. या इन्स्टिट्यूटमध्ये विकलांग झालेल्या लष्करी आणि निमलष्करी दलातील जवानांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग दिलं जातं. लढाईत अनेकदा सैनिकांना अपंगत्व येतं. शरीराचा एखादा भाग निकामी होतो, कधी पूर्ण तर कधी अंशतः अपंगत्व येतं. इथेच सुरू होते या सैनिकांची दुसरी लढाई. ही लढाई या सैनिकांच्या आपल्या कुटुंबियांच्या साथीनं लढायची असते. याच लढाईत सैनिकांना गेल्या 100 वर्षापासून साथ देते पुण्यातली हीच क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट. ये समझा गया कि कोई एक ऐसी जगह हो जहाँ लड़ाई में घायल जवानों को देखभाल की जाए और साथ ही इसके अलावा अगर वो किसी तरह से अपंगताग्रस्त है तो उनको किसी तरह से शिक्षा दी जाए, प्रशिक्षण दिया जाए, जिससे कि वो रिटायरमेंट के बाद अपने पैरों पर खड़े हो सके. शारीरिक अपंगत्व आलेल्या सैनिकांना इथे औद्योगिक व्यवस्थापन, कम्प्युटर प्रोग्रामिंग, वेब क्रिएशन, इलेक्ट्रिशियन असे विविध कोर्स शिकवले जातात. याबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि MSCIT याचं मार्गदर्शन केलं जातं. सध्याचा जमाना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा आहे, त्याचीही ओळख इथे करून दिली जाते. प्रत्येक ट्रेनिंग क्लासरूम मध्ये चालते. या संस्थेचा 100 वर्षांचा इतिहासही इथे फेरफटका मारताना पाहायला मिळतो. 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या धैर्याला इथे उजाळा देण्यात आलाय. कारगिल मेमोरियल हॉलमध्ये कॅप्टन विक्रम बात्रापासून मनोज पांडेपर्यंत सगळ्या शहीदांच्या तस्बिरी लावण्यात आल्यात. अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या जीवनाला प्रेरणा देण्याचं काम अशा स्मारकांमधून केलं जातं. इथे पायदळ, वायुसेना आणि नौदलाचे जवान तर येतातच, पण BSF, CRPF यासारख्या संरक्षक दलामधील सैनिकही प्रशिक्षण घेतात. गेल्या 100 वर्षापासून ही संस्था भारत मातेच्या वीर जवानांचं मनोधैर्य उंचावतीये. पुण्यातील खडकी भागातली ही संस्था जवानांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. शरीर जरी विकलांग झालं तरी मनाची हिंमत कायम राहील असा विश्वास देत ही संस्था सैनिकांना पुन्हा जगण्याची उभारी देतीये. अंकुर त्यागी, झी मीडिया, पुणे.